नमस्कार रमा राघव या मालिकेमध्ये मा आपण बघूया इथे राघव स्वतःची ओळख करून देतो तो म्हणतो की मी राघव पुरोहित तेव्हा तिथे बसलेल्या काकी म्हणतात अच्छा तुम्ही दोघंजणं नवरा बायको आहात का तेव्हा रमा आश्चर्यचकित होते आणि म्हणते काय तेव्हा राघव म्हणतो नाही नाही आम्ही एका ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा तिथे राजूच्या बहिणीला बघायला आलेला मुलगा म्हणतो मं म्हणजे तुम्ही दोघंजणं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात का तेव्हा रमाला अजूनच राग येतो आणि रमा म्हणते एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र दिसले की फक्त फक्त तुम्ही असाच आस विचार करता का त्यांच्याबद्दल आम्ही दोघंजणं कलिगसुद्धा असू शकतो ना असं इकडे रमा म्हणते आणि ती विचारते की राजू हे लोक कोण आहेत रे तेव्हा राजू म्हणतो की रमा ताई हे लोक माझ्या बहिणीला बघायला आलेत तेव्हा रमा म्हणते बहिणीला बघायला आलेत म्हणजे तिला काहीच कळत नाही तेव्हा राघव म्हणतो रमा मॅडम बहिणीला बघायला आलेत म्हणजे हे लोक मुलगी बघायला बह। आलेत राजूच्या बहिणीला लग्नासाठी बघायला आलेत हे लोक असं इकडे राघव तिला समजावून सांगतो तेव्हा इकडे रमा म्हणते अच्छा अच्छा हो का तेव्हा इकडे राजूची आई म्हणते तुम्ही बसा ना तुम्ही काय घ्याल तुम्हाला काय हवं ते सांगा तेव्हा इकडे रमा म्हणते काही नको आम्हाला फक्त ड्रेस हवाय आम्ही ड्रेस घेतला की निघून जाऊ त्याची खूप जास्त गरज आहे तेव्हा काका म्हणतात की राजू तू ड्रेसचासुद्धा बिझनेस करतो आहेस का आम्हाला सांगितलं नाहीस तेव्हा राजू म्हणतो नाही नाही मी ड्रेसचा बिझनेस करत नाही ते असंच म्हणतायत तेव्हा इकडे राजू म्हणतो रमाताई जरा तुम्ही माझ्याबरोबर येता का तेव्हा रमा म्हणते कशाला राजू आता दे ना ड्रेस आम्हाला जायला उशीर होतोय तेव्हा राजू म्हणत असतो मी माझ्या बहिणीबरोबर तुमची जरा ओळख करून देतो तेव्हा रमा म्हणते राजू आता कशाला ओळख बिळख पाहिजे तर मी नंतर येईन पण आता मला ड्रेस दे बरं मला जायचं आहे तेव्हा राजू म्हणतो रमाताई सकाळपासून माझी बहीण तुमची वाट बघते ती म्हणते की रमाताई कधी येईल कधी येईल चला ना प्लीज मी तुमची ओळख करून देतो तिच्याबरोबर तेव्हा इकडे रमातसुद्धा जाते आणि राजू म्हणतो की राघव साहेब तुम्हीसुद्धा या ना दोन मिनिटं तरी ते रमा राघव रूममध्ये आल्यानंतर राजूच्या बहिणीला बघतात तेव्हा ते तिच्याकडे बघून आश्चर्यचकित होतात कारण इकडे राजूच्या बहिणीने श्रुतीचा ड्रेस घातलेला असतो आणि तो, तो बघितल्यानंतर इकडे रमाला तर खूप मोठा धक्का बसतो तर इकडे राघवला आठवतं की त्याने श्रुतीचा ड्रेस रमाला घालायला दिला होता जेव्हा रमा पूर्णपणे भिजलेली असते तेव्हा तिने श्रुतीचा ड्रेस घातलेला असतो आणि ती खूप जास्त सुंदर दिसत असते तेव्हा इकडे राघव राजूच्या बहिणीकडे बघतच बसतो तर इकडे राजूच्या बहिणीला तर काही माहितीच नसतं ती त्यांच्याकडे बघून बिचारी स्माईल करत असते आणि ते दोघं जण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इकडे राजूची बहीण बाहेर आलेली असते तेव्हा नवरदेवाची आई म्हणते की ही मुलगी फोटोमध्ये तर गोरी दिसत होती पण आता किती सावली दिसते ना आम्हाला जर आधी माहिती असतं तर आम्ही इथे मुलगी बघायला आलोच नसतो असं इकडे ती म्हणते तेव्हा इकडे आता राजूची आई म्हणते तुम्ही असं बोलू नका तेव्हा इकडे नवरदेवाची आई म्हणते आता आम्ही इथे अजिबात थांबणार नाही कारण आम्हाला काळ्या रंगाची मुलगी करायचीच नाही आहे तेव्हा इकडे राजू हात जोडत असतो तरीसुद्धा ते लोक काही ऐकत नाही तेव्हा इकडे राघव खूप जोर जोरात हसायला लागतो तेव्हा इकडे रमा त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते तर इथे राघव हसत आहे आणि रमाला आश्चर्य वाटलेलं असतं की राघव हसतोय का पण याच्या मागे राघव काही तोडगा काढेल का आणि राजूच्या बहिणीचं लग्न जुळेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा रमा राघव